94 हेक्टर, मुदखेड मध्ये 13,539 हेक्टर, हदगाव मध्ये 250 हेक्टर, हिमायत नगर मध्ये 21,768 हेक्टर, किनवट मध्ये 33,785 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे। तर नुकसानीचे जे पंचनामे करण्याची जी गरज आहे, त्या पंचनामा करण्याचं काम हे करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहे। पण पंचनामे आणि इतर जी कारवाई आहे त्यापेक्षा आज पहिली प्राथमिकता आहे ती म्हणजे लोकांना सुखरूप स्वरूप स्थलांतर करणे, लोकांना जीव वाचवणे आणि आहे त्या लोकांना उपलब्ध अन्नधान्य असो, जेवणाची सोय असो, या गोष्टी करण्याला प्राथमिकता पडते। बाकीचं करायचंच आहे, पण पाणी ओसरल्याशिवाय बाकीच्या कामाला जेवढी गती मिळायला पाहिजे तेवढी गती मिळणं अपेक्षित नाही हे स्पष्ट होणार या मर्यादित मुद्दाम सांगितलं पाहिजे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण लक्ष देऊन आहोत आणि त्या पद्धतीने हे एकंदरीत नुकसान जे आहे ते 3,61,577 हेक्टर इतक्या पीक क्षेत्राचं प्राथमिक जी काही माहिती आज आहे, कदाचित तो आकडा पुढे वाढू शकेल, पण आजची प्राथमिक जी माहिती आलेली आहे ती कळण्यात आलेली आहे। त्यामुळे पैसे द्यावे नॉर्मल नियमाप्रमाणे 25% अगोदर द्यावे, 75% नंतर पैसे द्यावे, परंतु आजची परिस्थिती पाहिली माझं मत आहे की 100%-100% पैसे तरी दिले पाहिजे असं माझं मत आहे। कारण ते आता काही असं काही पीक जागेवर राहिलंच नाही, 3,500 जास्त नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हे लक्षात जर घेतलं तर अधिक वाट न पाहता पीक विमा कंपन्यांनी पैसे तातडीने रिलीज केले पाहिजे अशी अपेक्षा आहे। तर सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25% पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात नियमाप्रमाणे मदत वितरणाच्या बाबतीमध्ये कारवाई त्यांनी सुरू केल्या तरी काल सांगितलेलं आहे। तर उर्वरित रक्कम सुद्धा एकूण उत्पादन जर हाती आले कमी जर आले तर त्याप्रमाणे त्यांना निकषाप्रमाणे मदत देणं अपेक्षित आहे। आता काही जे काही नुकसान झालं त्यातून काही पीक निघेल असं वाटत पण नाही बघते, तर आता ती काही आज सांगणं कठीण आहे। जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना राज्यातील एकूण 3,00,000 अर्जापैकी सुमारे 1,38,000 लाभधारक हे नांदेड जिल्ह्यामध्ये, म्हणजे जुलैमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये एकूण 3,00,000 अर्जापैकी 1,38,000 लाभधारक हे नांदेड जिल्ह्यात आहे। आणि या सगळ्या गोष्टी सांगा, सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यापासून सुरू अतिवृष्टी झाल्या नुकसानीची आढावासाठी जिल्हा प्रशासनाला ऑलरेडी सांगण्यात आले आहे, त्यामुळे ही कारवाई सुद्धा ही सुरू झालेली आहे। साधारण 26 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत पावसात खंड पडला होता, यामुळे सोयाबीन पिकाची फुलगळ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्यामुळे हे नुकसान तर झालंच, यामध्ये पावसाचा गॅप पडला साधारण 26 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंत या मधल्या काळात, नंतर आता पाऊस एवढा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे। साधारण ही परिस्थिती जिल्ह्यातली ही आहे आणि मला सांगायला वाटत नाही की पाण्याची पातळी जी आहे ती अजूनही एक स्टेबल आहे, वाढलेली नाही आहे, म्हणजे ती 351.84 काहीतरी होती, एक्झॅक्टली मला लक्षात 351 आहे, म्हणजे जी इशारा पातळी जी 351 त्याच्या वरच साधारण आहे, 351.something आहे ती एक्झॅक्टली फिगर मी 351.85 आसपास काहीतरी आताची लेटेस्ट माहिती आहे, परंतु त्यात काही वाढ नाही आहे, ती तशी स्टेबल आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की विष्णुपुरी प्रकल्पातून जो विसर्ग गोदावरी चालू असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा ती सर्वच वीज विष्णुपुरीच्या आता उघडलेल्या आहे आणि तो एक विषय आहे। त्याचबरोबर ऊर्ध्व मनार प्रकल्प व निम्न मनार प्रकल्प सुद्धा 100% भरलेला आहे, UPP हे 94% भरलेलं आहे। त्यामुळे गोदावरी, पेनगंगा, पूर्णा, मनार या नदीकाठची जेवढी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा आपण इशारा दिला आहे की त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे। आणि आपण पाहतोय आता मी सकाळपासून शहरामध्ये आहे
सकाळी खडकपुरा दुले शहा रहमान या भागात गेलो होतो. अनेक ठिकाणी दुर्दैवाने लोकांनी नाल्यामध्ये सुद्धा घर बांधलेली आहे. प्रॉब्लेम आहेच आपल्याकडे, काही नवीन गोष्ट नाहीये. आपल्याकडे जवळपास म्हणतो 15 वर्षानंतर ही पूर परिस्थिती पुन्हा एकदा आली. आपल्याकडे साधारण 15 वर्ष होऊन गेले, तर 15 वर्षानंतर नांदेडमध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि या पुरामुळे शहरामध्ये जर इशारा पातळीच्या वर पाणी गेलं की मग हळूहळू गावामध्ये पाणी यायला सुरू होऊन जातं. आणि त्यामुळे मी खडकपुरा दुले शाह रहमान नगर या ठिकाणी गेलो. मग गाडीबोयामध्ये जाऊन जाऊ तिथे सुद्धा नदीची नदीच्या गरीब जे जवळची घरं आहेत तिथे पाणी आलेलं आहे. लोकांना तिथे राष्ट्रीय गांधी महाविद्यालय विद्यालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं. ते काही प्रमाणात लोक आता अल्पभूतपूर्व पाणी कमी झालं. काही लोक घरी काय संख्या आहे तिथे महिला बऱ्याचशा आहेत. ते जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांनाही. त्यानंतर नावघाट परिसरापासून जाऊन जाऊन नावघाटला सुद्धा आपल्याला पाणी आहेच त्या ठिकाणी नंतर तुमच्या त्या बाकीचा मिल एरिया कसं जाऊन जाऊ तिथे तिथे पाणी पंचशील नगरवर जो भाग आहे जोडणार तिथे तिथे सुद्धा पाणी बरस पाणी नदी काळचाच भाग आहे सगळ्यात तिथे पाणी आलेलं आहे. बाकीचा फंक्शन हॉलच्या परिसरात जाऊन तिथे बरेचशे लोकांना दिवाळा हा त्या फंक्शन हॉलमध्ये महिलांचं आणि पुरुषांचं वेगळं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आता इथून मी दुपारी देवीची वाडी कन्हारमध्ये जाणार आहे. कमळेवाडीलाही मी जाणार आहे. त्यानंतर नायगावला जाणार आहे, लोहगावला जाणार आहे. आणि हे सगळे करून मग देहलोरच्या भागात जाणार आहे. हा दिवसभराचा हा माझा कार्यक्रम आहे. तुम्हाला सोयीचं भाव तुमची भेट व्हावी आणि मी तुम्हाला भेटून जावं म्हणून मी या ठिकाणी या पद्धतीने सर्व सुरू आहे. शासनाच्या जे SDRF म्हणतो आपण, स्टेट जे काही डिझास्टर रिलीफ मॅनेज जे काही निकष आहे त्याप्रमाणे लोकांना जो काही मदत करण्याची अपेक्षित आहे ती निश्चित दिली जाईल. आणि त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे, नुकसान झालेलं आहे अशांनाही SDRFच्या अंतर्गत काही निधी उपलब्ध केला जाईल. पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा विमा कंपनीजला जे काही सांगण्यात आले त्या पद्धतीने तातडीने पैसे उपलब्ध करून द्यावेत अशा काल बैठक रात्री बैठकी घेतलेली आहे. त्या पद्धतीने हे सगळं ते पाहिलेलं आहे. आणि या पद्धतीने या सगळ्या कामाला गती देण्यात आलेली आहे. नंतर आपल्याकडे जे काही नुकसान झालेलं आहे म्हणजे रस्त्याचं त्याची सुद्धा माहिती मी घेतलेली आहे. संपूर्ण जी गावं आहेत त्यादी मोठी आहे. जनावरांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनावरं वाहून गेलेली आहेत, मृत झालेली आहेत. त्यामध्ये संख्या ही मोठी जनावरं जी आहेत 36 जनावरं जी लहान जनावरं आहेत आणि मोठी 87 जनावरं ही जी जीवित झालेली आहे जनावरांची. त्यामुळे इथे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आणि बाधित शेतकऱ्यांची जी पीक नुकसानीचा अहवाल जो आला तो साधारण 4,36,369 शेतकरी लाभार्थी जे आहे शेतकऱ्यांची संख्या जी आहे 4,36,369 आतापर्यंतची माहिती आली आहे. आणि ज्याचं क्षेत्र 3,51,617 अंगाशी मी सांगितलं गोल्ड हेक्टर जे क्षेत्र आहे ते 3,51,617 आणि बाधित शेतकरी जे आहेत ते 4,36,369 शेतकरी ही याच्यामध्ये आहे. त्यामुळे तर हेक्टर आहे हेक्टर 3,51,617 हेक्टर आर आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या 4,36,369 शेतकरी एवढे शेतकरी त्याच्यामध्ये हे इफेक्टेड झालेले आहे. एकूणच्या तुलनेत किती आहे एकूणच्या तुलनेत प्रमाण किती आहे टक्केवारी माझ्याकडे आता मी बघतो मला टक्केवारी लावायला पर्सेंटेज म्हणजे उद्या नाही देता येईल इमिजिएटली मला जेवढी उपलब्ध झाली मी ती आणलेली आहे. पर्सेंटेजच्या प्रमाणामध्ये
एकूण 7,60,000 हेक्टर आपली पेरणी झालेली आहे. 7,60,000 म्हणजे किती हेक्टर किती नुकसान आहे, किती पर्सेंटेज? साधारणतः आता 50% वर क्षेत्राचं नुकसान झालं. मागच्या वेळेला 45,000 झालं होतं आपलं जुलै आणि आता एकूण पेरणीच्या 50% झालेलं. ठीक आहे, तसे आकडेवारी जे आहेत त्यामुळे हा एक विषय आहे. त्यानंतर तुम्हाला मला सांगायचंय की जिल्हा परिषदेचे रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग या तीनही मोठ्या प्रमाणावर रस्त्याची सुद्धा नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी पूर वाहून गेलेले आहेत. मी तुम्हाला त्याच्या आकडेवारी नंतर एक रेकॉर्ड करतो. माझ्याकडे ती इमेल कॉपी माझ्यासमोर नाही आहे. परंतु जिल्ह्यामध्ये रस्ते पाणी वाहून गेल्यामुळे काही ठिकाणी पूल तुटलेले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद पासून नांदेडपर्यंत बऱ्याच ठिकाणी खराब झालेला आहे. नंतर पावसामुळे झालेला आहे, अगोदरही होता आणि त्याच्यात अधिक भर पडलेली आहे, हे तर मान्यच करावं लागेल. आणि पूल तुटलेले आहेत, जिल्हा परिषदेचे रस्ते सुद्धा खराब झालेले आहेत. की त्या सगळ्या गोष्टीची इथं आज संध्याकाळपर्यंत माझ्याकडे माहिती आहे लोकल साधारण किती नुकसान आहे. आणि ही कामं ह्याला जलद गतीने निधी उपलब्ध करून देऊन ही कामं युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या बाबतीमध्ये, आणि विशेषतः ज्या ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे किंवा पूल तुटल्यामुळे एकंदरीत समज त्या ठिकाणी जाणं येणं यात्या बंद झालेली आहे, अशा ठिकाणी तातडीने कामं हाती घ्यावी. अर्थात पाऊस असल्यामुळे थोडस उघड घ्यावं लागेल, परंतु त्याची जी काय प्रक्रिया आहे, शॉर्ट टेंडर नोटीस काढायची, कमी कालावधीची निविदा काढून लवकर ही कामं सुरू व्हावी अशी अपेक्षा आहे. संध्याकाळपर्यंत मला पुढील आकडेवारी जी आहे ती काल मी मीटिंग घेतली, माहिती घेतली, परंतु निश्चित आकडा जो आहे तो सायंकाळपर्यंत तुम्हाला सांगू शकतो. किती ठिकाणी जिल्हा परिषदचे रस्ते, किती ठिकाणी बांधकाम विभागाचे रस्ते, किती ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग, सगळ्याची एकंदरीत माहिती किलोमीटर आणि संख्या सहित मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत मी द्यायची किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून इश्यू करते माहिती देते. त्यामुळे अशी एकंदरीत स्थिती आहे. ह्याला तातडीने यंत्रणा शासनाची पूर्ण सज्ज आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तहसीलदार, SDO, जिल्ह्याचे कृषी विभागाचे सर्व अधिकारी एकंदरीत तातडीने कामाला लागलेले आहेत. ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, स्नॅपची कामे, म्हणजे थोडी पूर्ण शासकीय यंत्रणा या कामामध्ये सज्ज झालेली आहे. कामं सुरू आहेत. अर्थात आपत्ती मोठी आहे, त्यामुळे काय अवधी लागण्याची शक्यता निश्चित आहे. तक्रारी काही प्रमाणात येण्याची शक्यता पण आता नाही, परंतु याला युद्ध पातळीवर जनतेची सहकार्य सर्वांनी केलं आणि शासनाचा प्रयत्न, जनतेचं सहकार्य, या दोघांच्या प्रयत्नातून आपल्याला आणि सर्वपक्षीय लोकांना विनंती करेल की या सगळ्या आपत्तीमुळे आपण सर्वांनी एकजुटीने या सर्व आपत्तीला तोंड देऊन परिस्थिती कशी पूर्वत आपल्याला आणता येईल याकरता प्रयत्न. ऑनलाईनची पद्धत होती आहे, पीक ऑनलाईनच्या संदर्भात काही प्रॉब्लेम आहे, ते ऑनलाईन चे व्यवस्थित त्याच्यामुळे ऑफलाईन सुद्धा स्वीकारण्याची मान्यता दिली आहे. लोकांचे अर्ज सुद्धा घेण्यासाठी इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे ऑनलाईन होत नाही, ऑफलाईन सुद्धा अर्ज स्वीकारले जातील. ठीक म्हणून मुदत वाढवणार आवश्यकता ते करू आपण, परंतु टाकतापर्यंत जवळपास अर्ज मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. 45,000 अर्ज आता संध्याकाळची माहिती, 45 ते 15 आसपास रात्रीपर्यंत जिल्हाधिकारी समोर बसते. विमा कंपन्यांच्या विशेष तक्रारी सर्वे करणारे लोक आहेत. गव्हर्नमेंटने ज्या कंपन्यांना असाइन केले त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, त्याच्या क्वालिफिकेशन, पण प्रत्यक्षात ऑनफिट 8वी आणि 9वी पास नापासून मुलं सर्वे साठी जातात. सर्वे होत नाही. आणि मागच्या वर्षी 2020 ला ज्यांनी ऑनलाईन सुद्धा कंप्लेंट रेज केल्या होत्या
यांचं ऑनलाईन स्टेटस आजही सर्वे पेंडिंग म्हणून आहे. तुला माहिती जिल्हाधिकारी देऊ शकतील क्रॉप इन्शुरन्सचा काही विषय जवळपास 4 लाख जिल्हा शेतकरी अफेक्टेड झालेले आहेत. म्हणजे 3,51,000 हेक्टर डॅमेज झाले. ती माहिती मिळाली आम्हाला. फक्त कॅलॅमिटीमध्ये 10 शेतकरी बेसिक माहिती सर्व दिलेली आहे. फक्त लोकलाइज कॅलॅमिटीमध्ये आपण त्यांना 4 रुपये दिला. बेसिकली त्यांनी ऑनलाईन कॉल किंवा मिस कॉल द्यावा, दुसरा ईमेल द्यावं, तिसरं त्यांचं ऍड. पण तिन्ही शेतकरी आपले कव्हरेज नसते, त्यामुळे चौथा उपाय दिला आहे की त्या शेतकऱ्यांनी गावातल्या कृषी शाखेकडे लेखी दिलं तरी आम्ही त्याचं करू. अद्यापर्यंत 1 लाख शेतकऱ्यांचे अर्ज आपल्याला ऑफलाईन आणि ऑनलाईन आलेले आहेत. त्याच्यामध्ये काय झालं, एका कृषी शाखेकडे 3-4 गाव आहेत. आम्ही काय केलं, काही गावं तलाठ्याला, काही गावं ग्रामसेवकाला, काही गाव कृषी शाखेला वाटून दिलं. म्हणजे एका गावामध्ये एक तरी कर्मचारी आमचा महसूलचा किंवा जिल्हा परिषदचा किंवा कृषीचा आहे. आणि आता मागच्या वर्षी आपण जो जुना पाऊस झाला होता त्याच्यामध्ये पण 1,40,000 आपण केलेला आहे. तसली पण म्हणजे बाकी जिल्ह्यांच्या कंपनीमध्ये आपला खूप चांगली परिस्थिती आहे. बाकी जिल्ह्यामध्ये 3-4 हजार मिटिंग झाले. आपल्याकडे काल रात्री 70,000 झाले होते, आज 1 लाख होऊन जाईल. ते माहिती देतो सर. ऍग्रिकल्चर कमिशनरनं ते औषधांनी इन्स्ट्रक्शन दिल्या इन्शुरन्स कंपन्यांना की महसूलच्या सर्व गरीब धरा. पण त्या कंपन्यांनी ते गरीब धरले नाही. कन्झ्युमर कोर्टात सुद्धा दावे फेट आहे. 2020 ज्यांनी ऑनलाईन कंपन्या रेस केल्या होत्या त्यांचा अजूनपर्यंत आपल्या स्टेटस पेंडिंग फॉर सर्व्हिस त्याच्यामध्ये झालेलं आहे. काही त्याच्यामध्ये मी सांगतो ना, काही शेतकऱ्यांचं नुकसान 90% सुद्धा नुकसान झालेलं आहे. म्हणजे 10% शेतकरी त्यांनी पण अप्लाय केलेला आहे. मग ते ड्रोन मध्ये आणि याच्यामध्ये नाहीये नुकसान, त्यांना भेटणार नाही. मॅक्सिमम शेतकऱ्यांना याच्यामध्ये भेटणार. आणि जर सर्वे जे करायला जे मुलं येतात ना, ते नवीन वापस आमची आहे ना, आमची तलाठी वगैरे आहे ना. कंपन्याने जे दिलेत कमी कमी डिप्लोमा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा ऍग्रिकल्चर झालेलं पाहिजे, तर आठवी मागणी नापास पाहिजे असं नाही. डॅमेज झाला की नाही झाला 2020 सर्व पेंडिंग अजून झालाच नाही. त्याच्यानंतर सर बँक अधिकारी पण नाही चालत. बँक अधिकारी पुन्हा हे शेतकऱ्यांना विचारलं बँक चालू नाही. इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स आपलं 6,500 कोटी आपण भरलेले आहे. आमची अपेक्षा अशी आहे की 400-450 कोटी पर्यंत वापस येईल. आपण त्याच्यामध्ये लोकलाइज कॅलॅमिटी पण केलेला आहे. मिड सीझन ऍडव्हान्स 25% ऍडव्हान्स पण आपण नोटिफिकेशन काढलेलं. मी आता हे चालू आहे. 3-4 दिवसांमध्ये सगळं क्लिअर होईल. आणि सर्वे करण्यासाठी क्वालिफिकेशन गरजेचं नाही का सर? कृषी आपलं थोडस विचारतो साहेब. मागच्या एक तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत पूल मोने आणि याची पुनर्बांधणीची जी आवश्यकता आहे ती 582 ची बॅच आहे. नांदेड, भोकर, देगलूर, पनपडी, हिंगोली सुद्धा त्याचा अंतर्भाग नांदेड डिव्हिजन हे आहे, सर्कल ऑफिस आहे. त्यामुळे पनपडी आणि हिंगोली जिल्ह्यासहित 582 ठिकाणी पूल व मोर्या ही पुनर्बांधणी करण्याची गरज आहे. मोठे पूल 3 आहेत, लहान पूल 9 आहेत. पूल दुरुस्तीची संख्या 20 ठिकाणची आहे. संरक्षक भिंत जी आहे ती 400 मीटर त्याची जे नुकसान झालेलं आहे ते बांधण्याची गरज आहे. रस्ता किलोमीटर जी माहिती आहे ती नांदेड तालुक्यामध्ये 6 किलोमीटर म्हटलेलं आहे. भोकर तालुक्यात 0.2 आहे. देगलूरमध्ये 1.2 किलोमीटर आहे. नांदेड जिल्हा 1-7 फार प्राथमिक अंदाज आहे. यादी मोठी होणार आहे ती. आणि अशा पद्धतीने साधारण हा सगळा आकडेवारी आहे. त्यामुळे मला वाटतं साधारण 125-150 कोटीच्या आसपास सार्वजनिक बांधकाम विभागातून कामं करावी लागतील असा माझा एक प्राथमिक अंदाज आता या ठिकाणी उपलब्ध मला आहे. आणि राष्ट्रीय महामार्गाचा जो विषय आहे तो सुद्धा साधारण आपण जर विचार जर केला उस्माननगर, सरसन, मुक्रामाबाद, उदगीर मुक्रामाबाद, अर्धापूर, हिमायतनगर आणि हिमायतनगर पुलिस सांगली असा हा जो सेक्शन आहे साधारण 21 ठिकाणी साधारण हे सगळं कामं करण्याची गरज आहे. काही ठिकाणी वाहतूक सिलेंडरीज बंद आहे, ते चालू आहे. पण नांदेड ते जळकोट अशी वाहतूक ही बंद आहे. बाकी ठिकाणी वाहतूक सगळीकडे ही चालू आहे. त्यामुळे वाहतूक बंद नाही. फक्त एकच ठिकाण जर केलं नांदेड ते जळकोट, बाकी उस्माननगर तालुक्यात उस्माननगर मुखेड वजन रस्ता आहे. त्यानंतर सरसर ते कोठारी हा भाग जो आहे. नंतर उदगीर मुक्रामाबाद आहे, कोल्हा दसरतपूर आहे, अर्धापूर हिमायतनगरचा भाग आहे,
सगळी माहिती पातळी पाहिजे, त्यामुळे 21-22 ठिकाणची ही सगळी प्राथमिक माहिती आलेली आहे. एसजी ब्रिजला पण तो खालचा जो आता एसजी ब्रिजला मोठा ब्रिज जो आहे तो बंद करण्यात आलाय, कारण त्याचा भेगा पडलेला आहे आणि त्याचं टेंडर कॉल केलेलं आहे. वाटतं ते वरपट स्टेटला असावं असं माझ्या राष्ट्रीय महामार्गाचा विषय आहे. परंतु खाली जो आम्ही जुना पूल ऑपरेट केला होता तो पण पाण्याखाली गेला, त्यामुळे बेलोलीतून एक मार्ग म्हणजे नांदेड देगलूर मार्ग हैदराबाद हा त्यातला एक मार्ग सध्या सुरू आहे. आणि बेलोली शहरातून सुद्धा बायपास काढण्याचे प्रकार सांगितले की बायपास मधून ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे. सर याच्यामध्ये सर आपण ते एसटीच्या मोठ्या पुलाच्या मध्ये भेगा पडण्याचं आपण दोन रस्ते काढलेले आहेत. सेक्शन पवार मला दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण दोन रस्ते काढलेले आहेत. मार्ग सर बिलोली शहराकडून बोधनकडे जाणारी वाहतूक, त्यासाठी आपण बिलोली कुंडलवाडी धर्माबाद ते राज्यसीमेवरून बोधनकडे हा रोड झालाय सर. बिलोली दुसरा जे नांदेड व निद्राचे लोक जाणार आहेत त्यांना नांदेड नरसी देगलूर मधुर हैदराबाद असे दोन रस्ते आपण देगलूर एक आहे. त्यामुळे दोन पर्याय मार्ग आहेत आपल्याकडे, एक तर मार्ग आहे वाय देगलूर आणि दुसरा बिलोलीला ही कुंडलवाडी धर्माबाद मार्गे पासर मार्गे तो आपल्याला जायला तो एक मार्ग. त्यामुळे परिवार नंतर त्यांचं काम मोठं आहे तर वेळ लागणार आहे. टेंडर स्टेजला होतं माझ्या मते ते आता आम्ही निर्णय असे तत्वतः घेतलेला आहे की ज्या ठिकाणी कुणाची ज्या ठिकाणी संख्याची लोक वाहून गेलेली आहेत त्याला प्रथम प्रथम तिथे अपघात वारंवार घडण्याचा इतिहास आहे किंवा घडतोय अशा ठिकाणी पुलाची उंची अधिक वाढवायची आहे. सतत सगळीकडेच ज्या ठिकाणी पुलाची उंची मागच्या काळात ही सगळी पुलं जाऊन 25-30-40 वर्ष होऊन गेली त्या सगळ्या गावात. त्यामुळे ज्या ठिकाणी पुलाची उंची कमी असल्यामुळे काही करायची गरज आहे त्या ठिकाणी पुलाची उंची आताच नवीन बांधकाम करत असताना पुलाची उंची फ्लड लेवलच्या वर किती घेता येईल आपल्याला त्याचा अंदाज घेऊन आगामी काळामध्ये त्या ठिकाणी पाणी त्याच्यावरून जाणार नाही असा अंदाज घेऊन पुनर्बांधणीच्या वेळेस ते करायचे. आणि ते कामामध्ये ज्या ठिकाणी या घटना घडल्या म्हणजे गाड्या अडकल्या माणसं वाहून गेली बस अडकल्या तिकडे पाण्याचा प्रवाह जास्त आहे अशी ठिकाणं आयडेंटिफाय होऊन त्याला प्रथम प्राधान्य देऊन त्या ठिकाणी पुनर्बांधणीचं काम तासून घ्यायचं. काम मोठं आहे पण त्याला प्राधान्य करून जो द्यायचं आहे तो अशा कामात दिला जाईल. तिकडीच्या बैठकीमध्ये आपल्या सर्व सदस्यांनी आपल्यासमोर एक बाब लक्षात आणली होती की जिल्ह्याभरातले जेवढी तलाव आहेत त्यामध्ये काही त्यांना धोका पोहोचतो. तलाव फुटले एकही अधिकारी तिकडे गेला नाही. आपल्याकडे आता दोन तलाव फुटलेले आहेत आणि सात तलाव फुटलेले आहेत. तलाव आणि बाकीच्याही तलावांची डागबुजी किंवा मरम्मत करावी लागणार आहे. त्याचा अंदाजित खर्च जो डीपीटीसीला म्हणजे काम देण्यात आलेला आहे 22 कोटीच्या आसपास सर खर्च अपेक्षित आहे. ते काम डीपीटीसीच्या पैशातून किंवा शासनाकडून जे काही पैसे लवकर मिळतील तातडीने या तलावाची दुरुस्ती सुरू आहे. कामाचं जे तुमचे वाढवण्याचं काम आता पूर्ण पाण्याखाली नवीन काम जे चालू आहे मोठी वाढ आपण करतानाच तो पूल जुन्या साईडला ठेवला. आपण नवीन पूल जो झालाय तो जास्त जुना पूल सुद्धा तो जुन्या साईडला आपण तो पुनर्बांधणीची केलेली आहे त्यामुळे तो विषय नाहीये. परंतु ही वस्तुस्थिती आहे की आपल्याकडे घटना कधीतरी बंद आपल्याकडे बाकीचं कोचोपाडचं बॅकवॉटर आणि इतर धरणांच्या एकदा पाणी ते दोन्हीकडून पाण्याचा भाग त्यामुळे पाण्याचं नियंत्रण करणं हा एक महत्वाचा भाग आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतो की पाणी ते निसर्ग व्हावं पाण्याचा आणि पाणी जास्त वेळ टिकून द्यायचा प्रयत्न असतो. पण अशी परिस्थिती राज्यामध्ये क्वचित होते आणि खरा विषय जो आहे तो पर्यावरणाचा आहे. देशातला जगातला पर्यावरणाचाच विषय हा चर्चेमध्ये सध्या महाराष्ट्र पातळीवर मंत्रिमंडळ स्तरावर सुद्धा सुरू आहे. वारंवार येणारे वादळ सगळे देशामध्ये आणि वारंवार होणारे ढगफुटी होणारा एवढा मोठ्या प्रमाणात होणारा पाऊस हा सगळा जो विषय आहे हा पर्यावरणाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मागच्याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळासमोर पर्यावरण विभागाने सादरीकरण करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही सगळी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी या बाबतीमध्ये सध्या विषय धोरणात्मक स्वरूपाचा असल्यामुळे तो मंत्रिमंडळ स्तरावर हा विषय सध्या सुरू आहे. आरोग्य व्यवस्थापनाचा आपण विभागीय केंद्र आपण तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा नियंत्रणाखाली 3 जिल्ह्यात आपल्याकडे होतं तर गोदावरी काठचे जे तालुके आहेत त्यांना तातडीनं व्यवस्था म्हणजे झोपेची
बाकीची यंत्रणा आहे त्या तिथं उपचार त्या तालुक्याला होऊ शकतात. कालच्या घटनेमध्ये नांदेडहून उडी गेली, ती जर आपल्याला वेळेवर मिळाली असते. नांदेडहून महापालिकेची महापालिकेची नांदेड उडी गेली, ती 6-7 तासानंतर. सर याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण डिझास्टर मध्ये सर 5 कोटी घेतले आहेत आणि आपण सर नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट मध्ये ठेवलेलं आहे सर आणि हे जवळपास आहे कारण काल काय झालं 3 ठिकाणी 3 कोटी गेल्या होत्या. त्यामुळे आपण कॉर्पोरेशन मध्ये जेव्हा ठोका नव्हता त्यामुळे तिकडे आपण ते मुख्यालय पाठवलं. आपल्याकडे 5 कोटी 5 ठिकाणी आपण म्हणजे कमीत कमी टाइम लागलं पाहिजे. माझं आहे म्हणजे 3 इन्फ्लेटेबल आहे सर आणि 2 फायबरच्या बोटी आहे. 1-2 आपण एक कॉर्पोरेशनला दिलेली आहे, तहसील नांदेडला दिलेली आहे, एक नायगावला आहे, एक देगलूरला आहे आणि मुखेला आहे. नायगावची ओळी काय आहे? नायगावची कुंटूरला गेली होती. नायगावची कुंटूरला पण एक सर डिझास्टर होतं, तिकडे ते माणसाला वाचवण्यासाठी कुंटूरला आपली नायगावची कुंटूरला गेली. त्यामुळे आपण इकडून 500 टीमला पाठवायचं आणि 6-7 तास लागले तर माझं काय झाल्यानंतर किमान 7 लवकर जर गेले असते कुठे ना कुठे त्याचा काही आपण तालुक्यांच्या ठिकाणी ज्या ठिकाणी गोदावरी आहे प्रत्येक घटना काहीतरी नवीन शिकून जाते. पहिल्यापेक्षा इम्प्रुव्हमेंट खूप आहे, जे चांगलं केलंय त्याचं आपण अप्रिशिएशन केलं पाहिजे. त्याच्या उडी वाचेल सुद्धा नाही परमिशन दिलेली आहे. शहरामध्ये सगळ्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अनेक बांधकाम आहेत आणि नाल्यांमध्ये बांधकाम लोकांनी केलेली आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविक त्या ठिकाणी पाणी जाणारच आहे. नाल्यात घर पर बांधल्या नदीत पण पाणी जाणारच आहे. पाणी यांचं पर्यायी पुनर्वसन करण्याच्या बाबतीमध्ये माहिती आयुक्तांना मी सांगितलंय की तुम्ही आजच्या घटकेला याची एकंदरीत जी परिस्थिती आहे सद्यस्थिती याचा तुम्ही फोटोग्राफ्स घ्या आणि कुठे कुठे तातडीने पुनर्वसन करण्याचं शक्य आहे. नुसतं बोलून उपयोग नाहीये, जमीन द्यावी लागेल, पैसे त्यामध्ये दे. पंधरा काळामध्ये बीएसयूपी मध्ये बऱ्याच लोकांना स्थलांतर केलं होतं, त्याचाही फायदा त्याचं केलं असतं अजून जास्त नुकसान झालं असतं. बीएसयूपी ची गरज झाली पहिल्या काळामध्ये त्या लोक स्थलांतर झालेले आहेत. आता काही ठिकाणी नवीन बांधकाम घडत आहेत ते काढले पाहिजेत, जे काढल्याशिवाय हे नुकसान करणारच नाही. वस्तुस्थिती राज्यातल्या काही कंत्राटदार अधिकाऱ्यामुळं राज्याच्या तिजोरीचं नुकसान झालंय असं सर्वोच्च न्यायालयानं विचारलंय आणि हे प्रकरण जे आहे ते मनोज सौमिक म्हणून आहेत वरिष्ठ अधिकारी व अजय मेहता यांच्या संबंधित आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयानं विचारणा केली. 358 कोटीतून न्यायालयाने कोणाचं नाव घेतलेलं नाहीये. सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये उत्तर दिलं. सर नांदेड त्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. सर नांदेड जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा सर मी कुठली धोरणात्मक घोषणा मी इथे करू शकत नाही. जी काही माहिती उपलब्ध आहे ती मंत्रिमंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये शासन स्तरावर दिली जाईल आणि त्यातून जे काही निर्णय अपेक्षित आहे हा निर्णय फक्त नांदेड कोथीने सगळ्या महाराष्ट्राला लागू होईल. दुरुस्त आरोप आहेत की सर आम्हाला 400 रुपयाशिवाय काही बांधलं नाही आणि कोणते जिल्हाधिकारी साहेबांमध्ये मोडू दिली नाही. बांधलं नाही सुरक्षा नाही काम बाकी घेतो मी सार्वजनिक भेटल्यानंतर जॉकेट नाही बोट सुद्धा ते स्वतः जे आहे आणि 400 रुपये पर माणसाला दिले जातात. त्यांची आत्ताच भेट झाली भेटून आलो त्याच्या ऐकून आलो होता एवढाच आहे की हे काही परमनंट नोकरीवर घेतले लोक नाहीये. अशा प्रसंगाला डिझास्टर मॅनेजमेंट साठी त्यांना आपण निमंत्रित करतो, विनंती करतो, ते मदतीला येतात आणि त्यांना दिवसाला काही 400 रुपये दिले जातात. ती वस्तुस्थिती आहे. तिथे त्यांना काही घरायची गरज असेल तर असं घालो. नियंत्रण एरिया में जो बांध है उसे पानी आने वाला ही है. अनधिकृत बांधकाम जो नदी के एरिया में बांधा पानी आने वाला ही है. इसके बावजूद वस्तुस्थिति है की बारिश इतनी हुई बड़े पैमाने तो स्वाभाविक है की पानी का असर तो होने वाला ही है. पूरे देश में हुआ है. सर कारेगाव ते लोगावऱ्या गोदावरी नदीवरचे राहण्याचा जे पूल आहे तो निजाम पडला आणि ते व्यापरेट होते पाण्याच्या जागेत.